जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या भुंगेच्या मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राजकारण तापलेलं आहे. राज ठाकरे यांनी येत्या 3 मे पर्यंत राज्यातील सर्व मस्जिदींवरील भुंगीखाली उतरवा, अन्यथा त्याच मस्जिदीसमोर दुप्पटा वाजत हनुमान चालीसा वाजवू असा इशारा दिला आहे. याची जबाबदारी राज्याच्या गृह विभागाने स्वीकारावी असे देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय. ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट केलं. एकेकाळी लावरे तो व्हिडिओ म्हणत भाजपाचे वाबाडे बाहेर काढणारे राज ठाकरे यांनी भाजपावर बोलण्याचे टाळले. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भुंग्याला भाजपाचा करंट आहे की काय अशी चर्चा राज्यभरात सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे यांचा बोलवता धणी आणि त्यांच्या या सभांमागील करता करविता हा भाजपच असल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे. त्याचे कारणही तसेच आहे, कारण येत्या 1 मे रोजी औरंगाबाद येथे मनसेची जाहीर सभा होणार आहे. या सभेला औरंगाबादमधील अनेक पक्षांनी विरोध दर्शवला आहे, मात्र भारतीय जनता पार्टीने कोणत्याही प्रकारे विरोध केला नसल्याने राज ठाकरे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी राज्यात हनुमान चालीसाचे राजकारण करून महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करू पाहते की काय असा देखील प्रश्न उपस्थित झालाय. राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत केलेली वक्तव्य, सरकारला दिलेला अल्टिमेटम आणि भोंगीने उतरवल्यास डबल आवाजात हनुमान चालीसा वाजू या आव्हानानंतर राज्यात राजकीय परिस्थिती बिघडली होती. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करणार या मुद्द्यावरून अटकेत आहेत. सुरुवातीला आमचा यांच्याशी कोणताही संबंध नाही असे दाखविणाऱ्या भाजपने किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून यामध्ये उडी घेतली. राज ठाकरे यांच्या एका सभेने ही राज्यात अस्थिर परिस्थिती निर्माण झाली होती. आता पुन्हा राज यांची सभा औरंगाबाद येथे होणार असल्याने गृह विभागासह राज्य सरकारची डोकेदुखी वाढली आहे. सुरुवातीला या सभेला परवानगी नाकारण्यात आली होती, मात्र परवानगी शिवाय सभेची तयारी करा असे आदेश राज ठाकरे यांनी दिल्याने पोलीस दलाची आणखीनच डोकेदुखी वाढली. त्यामुळे औरंगाबाद पोलिसांनी काही अटी आणि शर्तींसह परवानगी दिली आहे. ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषणे करू नयेत यासह काही अटी घालून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये 1 मे रोजी महाराष्ट्र दिन असल्यानं धर्म, प्रांत, वंश, जात यावरून वक्तव्य करू नये. सामाजिक सलोखा बिघडेल असं कुठलंही वर्तन करण्यात येऊ नये. सभेच्या आधी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही. लहान मुलं, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी. सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करू नये. इतर धर्मीयांच्या भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घ्यावी. सभेदरम्यान कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही. व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी. सभेला येणाऱ्या लोकांनी घोषणा देऊ नये, जेणेकरून सामाजिक वातावरण बिघडेल, आणि वाहन पार्किंगचे नियम पाळावेत अशा सूचना आणि अटी या पोलिसांकडून देण्यात आल्या. मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर मनसेनं सभेची जय्यत तयारी केली असून राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलीस देखील मोठा फौजपाठा तैनात करणार असल्याची माहिती समजत आहे. केवळ 2 दिवस बाकी असलेल्या या सभेमध्ये राज ठाकरे नेमके काय बोलणार याकडेच महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. जर राज ठाकरे यांनी काही प्रक्षोभक व भडकाऊ विधाने केली तर राज्यात पुन्हा वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज, औरंगाबाद.